नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीर वड्या न वाफवता एकदम कुरकुरीत अशा कशा करायच्या ते बघणार आहोत। अगदी झटपट होतात आणि एकदम कुरकुरीत अशा तयार होतात। ह्यामध्ये आपण जो एक पदार्थ घालणार आहे त्यामुळे ह्या वड्या अजूनच पौष्टिक अशा होतात। चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक मोठी जुडी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर साफ करून नंतर मी ती धुवून घेतली। कोथिंबीर धुतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून मगच ही कोथिंबीर चिरून घ्यायची। कोथिंबीरच्या ज्या एकदम बारीक कोवळ्या तांड्या असतात त्यासुद्धा मी इथे बारीक अशा चिरून घेतल्या आहेत। त्या आपल्याला एकदम बारीकच चिरून घ्यायच्या आहेत, म्हणजे खाताना त्या तोंडात येत नाहीत। आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत। मी एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे। मसाल्याच्या डब्यामधला जो चमचा असतो त्या चमच्याने मी अर्धा चमचा हळद घातली, एक चमचा गरम मसाला घातला आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मी एक चमचा एवढं मीठ घातलं आहे। मी इथे मोठे दोन चमचे तीळ घेतले, त्यातले थोडेच तीळ मी घालून घेतले। नंतरचे तीळ आपल्याला वरतून लावायचे। इथे आपल्याला ह्या वडीमध्ये घालण्यासाठी वाटण तयार करायचं आहे। एक चमचा जिरं घातलं, दोन हिरव्या मिरच्या आणि मी एक मोठ कोथिंबीरच्या काड्या घालणार आहे। ह्या काड्या घालून वडी अजूनच पौष्टिक अशी तयार होते। मी इथे ज्या कोवळ्या काड्या असतात कोथिंबीरच्या त्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला जास्त नाही घालायच्या आहेत, तर फक्त एकच मोठ इतके आपल्याला ह्या खालून घ्यायच्या आहेत। अशा काड्या मिक्सरला फिरवून घातल्यामुळे वडी खूपच चवीला छान होते आणि एकदम पौष्टिक अशी तयार होते। तर ह्या काड्या फेकून न देता तुम्ही अशा मिक्सरला फिरवून कोथिंबीर वडीत घालून घ्या। ह्यामध्ये तुम्ही लसूण आणि आलंसुद्धा घालू शकता। इथे मी थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट जी आहे ती करून घेतली। तुम्ही जर आलं लसूण खात असाल तर आलं लसूण घालू शकता। ही पेस्ट अशी करून घातल्यामुळे वडीला चव खूप छान येते। कोथिंबीरच्या काड्या आहेत त्यालासुद्धा अशी छान चव असते, त्यामुळे तुम्ही एकदा अशा पद्धतीमध्ये कोथिंबीर वड्या करून बघा। मी इथे एक मोठी वाटी बेसन घेतले। बेसन आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे, सगळं एकदम नाही घालायचं आहे। एक छोटी अर्धी वाटी एवढं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, म्हणजे 5 टेबलस्पून एवढंच हे तांदळाचं पीठ आहे। तर आता आपल्याला हे सगळे पीठं जी आहेत आणि मसाले कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। बेसन घालताना ते थोडं थोडं करूनच घाला, जास्त बेसन घालू नका। कोथिंबीर वडी आहे त्यामुळे चांगली कोथिंबीर जास्तीची अशी वडीमध्ये दिसली पाहिजे। पीठ जास्त घातलं तर मग कोथिंबीर वड्या एकदम मऊ पडतात, कुरकुरीत अशा होत नाही। तर इथे मी आता थोडं थोडं पीठ घालून हे जे वडीचं पीठ आहे ते मी मळून घेते। पाणी अगदी लागलंच तर अगदी थोडंसंच घालून घ्या, शक्यतो पाणी पहिलं घालू नका। कोथिंबीरलासुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे पीठ जे आहे ते असं आधी पाणी न घालताच मळून घ्या। मी इथे अगदी थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेतले आणि हे एक वाटी मोठी वाटी बेसन घेतलं होतं ते सगळं बेसन मला लागलेलं आहे। आता आपल्याला ह्या वड्या वाफवायच्या नाही, तर इथे मी असा थोडासा पोळा पिठाचा काढून घेतला आहे। अजिबात पीठ तुम्ही बघाल तर हाताला चिकटत नाही, मी तेल अजिबात लावलेलं नाही। तर आपल्याला अशा वड्या ज्या आहेत त्या अशा पातळ अशा हातावरती करून मग तुम्ही तळू शकता किंवा तुम्ही याचे भजीसुद्धा घालू शकता। मी तुम्हाला एक आता वेगळी पद्धत दाखवते। इथे मी वाटीला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं, त्यावरती मध्ये मी असे तीळ घालून नंतर हे पीठ वाटीमध्ये घालून घेतले। नंतर हाताने एकसारखं करून आपल्याला वरून पुन्हा तीळ घालून घ्यायचे आहेत, त्यामुळे सगळ्या वड्या एकसारख्या होतात, दिसायला सुद्धा छान दिसतात। वरून तीळ लावले त्यामुळे वड्या अजूनच छान दिसतात, अगदी पात वाटीला हे पीठ चिकटत नाही, सहज निघून येतात ह्या वड्या आणि सगळ्या वड्या तुमच्या एकसारख्या अशा तयार होतील। ह्या वड्या करताना पातळच करा, म्हणजे वड्या आतपर्यंत छान तळल्या जातील आणि एकदम कुरकुरीत अशा तयार होतील। आणि वाटीला आपल्याला सारखं तेल लावायची गरज नाही, एकदाच तुम्ही तेल लावून ह्या सगळ्या वड्या करून घेऊ शकता। मी इथे थोड्या वड्या करून घेतलेल्या आहेत, त्या आता आपण तळून घेऊया। वड्या ह्या पद्धतीत केल्यामुळे सगळ्या वड्या एकसारख्या तयार झाल्यात। तेल चांगलं गरम केलेलं आहे, वडी घालताना गॅस कमी ठेवूनच आपल्याला ह्या वड्या घालून घ्यायच्या आहेत। वड्या तळताना गॅस मध्यम ठेवून वड्या तळून घ्यायच्या, म्हणजे वड्या जास्त तेलकट होणार नाही।
वडा तळण्यासाठी मी कढईमध्ये अगदी कमी तेल घालून घेतलेलं आहे। एकदम कमी तेलामध्येच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। एका साईडने वडी तळली गेली की नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा ही वडी तळून घ्यायचे। फ्रेंड्स, तुम्हाला ही कोथिंबीरची वडी करायची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारीचे घंटीचं बटन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। मी दोन्ही साईडनी सोनेरी रंगावरती वड्या तळून घेतलेल्या आहेत। आता मी काढून घेते। वडीला कलर बघा किती छान आलाय, आणि आपण जे वरून तीळ लावलेले आहेत त्यामुळे ह्या वड्या दिसायला अजूनच छान दिसतात। आपल्याला असं तेल नितळून घेऊन मगच ही वडी काढून घ्यायची, म्हणजे वडी जास्त तेलकट होत नाही। आता तुम्ही आवाज बघा, आवाजावरूनच तुम्हाला समजेल की वडी कुरकुरीत झालेली आहे। ते ह्या वड्या ज्या आपण वाफवून करतो त्यापेक्षा सुद्धा ह्या वड्या जास्त कुरकुरीत अशा तयार होतात। आपण वाटीने केलेल्या आहेत त्यामुळे वड्या ज्या आहेत त्या सगळ्या एकसारख्या तयार होतात। मी दुसऱ्या बॅचच्या वड्या आहेत त्यासुद्धा आता तळून घेते। वड्या तळताना गॅस मध्यम ठेवा, म्हणजे वड्या तेलकट होणार नाही। इथे माझ्या सगळ्या वड्या आता तळून झाल्या आहेत। मी तुम्हाला आवाज दाखवते, आवाजावरूनच समजेल वड्या किती कुरकुरीत अशा छान झालेल्या आहेत। एक वडी तुम्हाला तोडून दाखवते, आवाजावरून बघा समजलं असेल की वड्या कुरकुरीत झाल्यात। आतपर्यंत छान त्या तळल्या गेलेल्या आहेत। कोथिंबीरच्या वड्या आपण केल्या त्यामध्ये जेव्हा आपण कोथिंबीरच्या कोवळ्या कळ्या मिक्सरला फिरवून घेतल्या त्या जास्त नाही घालायच्या, एक मूठ एवढ्याच घालून घ्यायच्या। वडीला चव चांगली येते आणि वड्या अजून पौष्टिक अशा होतात। भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद।